नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर। नमस्ते विद्यार्थी मित्रों, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या विषयामधील आपत्ती व्यवस्थापन या पाठामधील स्वाध्यायामधील विविध घटकांची चर्चा म्हणजेच प्रश्नांची चर्चा करीत आहोत। तर आज आपण पुढील प्रश्नांची माहिती या ठिकाणी घेणार आहोत। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रों, प्रश्न असा उपस्थित केला आहे की आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा। यामध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे दहशतवाद। तर आपत्ती प्रकार ओळखायचा आणि त्याचे परिणाम स्पष्ट करायचा। तर हा आपत्ती प्रकार हा मानव निर्मित आणि हेतुपुरस्पर असा असून दहशतवादामुळे कित्येक निरअपराधी लोकांचे प्राण घेतले जातात, काहींना गंभीर जखमा होतात, काही कायमचे अपंगत्व होतात, इमारती, काही स्थळे, वाहने अशा संपत्तीचे संपूर्ण नुकसान होते, धार्मिक किंवा वांशिक तेढ वाढते, गावातील किंवा शहरातील वातावरण बिघडते, असुरक्षिततेच्या भीतीखाली सारा समाजच दबला जातो। तर विद्यार्थी मित्रो, पहिला मुद्दा आहे दहशतवाद। हा दहशतवाद हा मानवनिर्मित आपत्ती प्रकार असून हेतुपुरस्पर केलेला असा असून यामुळे होणारे परिणाम निरअपराध लोकांचे प्राण घेतले जातात, काहींना गंभीर जखमा होतात, काही कायमचे अपंगत्व निर्माण होते, इमारती, काही स्थळे, वाहने अशा संपत्तीचे संपूर्ण नुकसान होते, धार्मिक किंवा वांशिक तेढ वाढले जाते, शहरातील गावातील वातावरण बिघडते, असुरक्षिततेच्या भीतीखाली सारा समाजच दबला जातो। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, या ठिकाणी दुसरा मुद्दा असा केलेला आहे की जमिनीची धूप। जमिनीची धूप हा आपत्ती प्रकार नैसर्गिक, भूभौतिक, भूशास्त्रीय असा असून जमिनीवरच्या सुपीक मृदेचा थर निघून गेल्यावर तेथील सुपीकता नष्ट होते, झाडे उन्मळून पडतात, लागवडी करता अशी जमीन निरुपयोगी होते, वाऱ्यामुळे, वाहत्या पाण्यामुळे किंवा जनावरांच्या चरणामुळे होणारी नैसर्गिक धूप ही बाब पर्यावरणाला घातक आहे। तर विद्यार्थी मित्रों, जमिनीची धूप ही नैसर्गिक, भूभौतिक, भूशास्त्रीय असून तिचा परिणाम हा वरचा सुपीक मृदेचा थर निघून गेल्यावर तेथील सुपीकता नष्ट होते, झाडे उन्मळून पडतात, लागवडी करता अशी जमीन निरुपयोगी होते, वाऱ्यामुळे, वाहत्या पाण्यामुळे किंवा जनावरांच्या चरणामुळे होणारी नैसर्गिक धूप ही बाब पर्यावरणाला घातक ठरते। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचा मुद्दा असा आहे की कावीळ। तर कावीळ ही नैसर्गिक, जैविक आणि प्राणीजन्य आपत्ती आहे। कावीळ हा विषाणूजन्य रोग असून दूषित अन्न, दूषित पाण्यावाटे हा पसरत जातो। कावीळीची साथ आल्यावर ती आटोक्यात आणणे कठीण होते। मोठ्या शहरात अन्न सुरक्षितता जपणे कठीण असल्यामुळे अनेक लोक आजारी पडतात। तर विद्यार्थी मित्रों, कावीळ ही नैसर्गिक, जैविक, प्राणीजन्य असून कावीळ हा विषाणूजन्य रोग असून दूषित अन्न, दूषित पाण्यावाटे हा पसरत असतो। कावीळीची साथ आल्यावर ती आटोक्यात आणणे कठीण होते। मोठ्या शहरात अन्न सुरक्षितता जपणे कठीण असल्यामुळे अनेक लोक आजारी पडतात। विद्यार्थी मित्रों, पुढचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी वनवा याची आपण या ठिकाणी माहिती घेऊया। वनवा तर नैसर्गिक, जैविक, वनस्पतीजन्य अशी ही आपत्ती असून उष्णतेने व वाऱ्याने सुके गवत, झुडपे नैसर्गिकरित्या पेट घेतात। अशा तऱ्हेने पसरणारा वनवा नियमित जैवविविधता नष्ट करू शकतो। नैसर्गिकरित्या भडकलेले वनवे विजवणे कठीण असते, त्यामुळे अनेक झाडे, पशुपक्षी त्यांचे आदिवास आगीत जळून खाक होतात, धुरामुळे हवा प्रदूषित होते। तर वनवा विद्यार्थी मित्रों नैसर्गिक, जैविक, वनस्पतीजन्य आहे। यामुळे होणारी आपत्ती ही उष्णतेने वाऱ्याने सुके गवत, झुडपे नैसर्गिकरित्या पेट घेतात, अशा रीतीने पसरणारा वनवा जैवविविधता नष्ट करू शकतो। नैसर्गिकरित्या भडकलेले वनवे विजवणे कठीण असते, त्यामुळे अनेक झाडे, पशुपक्षी यांचे आदिवास आगीत होरपळून खाक होतात, धुरामुळे हवा
प्रदूषित होते। त्यानंतर विद्यार्थी मित्रों पुढचा मुद्दा आहे दुष्काळ। तर दुष्काळ ही नैसर्गिक आणि हवामान शास्त्रीय आपत्ती असून दुष्काळ आल्यामुळे पाण्याची कमतरता होते, पाण्याच्या अभावी पिके करपून जातात, अन्न तुटवडा निर्माण होतो, गायी गुरे पाण्याअभावी चारा न मिळाल्यामुळे तडफडून मरतात, स्थानिक लोकांना स्थलांतर करणे भाग पडते। तर विद्यार्थी मित्रों दुष्काळ हा नैसर्गिक हवामानशास्त्रीय आपत्ती असून दुष्काळ आल्यामुळे पाण्याची कमतरता भासते, पाण्याच्या अभावी पिके करपून जातात, अन्न तुटवडा निर्माण होतो, गायी गुरे पाण्याअभावी चारा न मिळाल्यामुळे तडफडून मरतात, स्थानिक लोकांना स्थलांतर करणे भाग पडले जाते। त्यानंतर पुढची आपत्ती विद्यार्थी मित्रों आहे चोरी। तर चोरी मानवनिर्मित आणि हेतू परस्पर अशी आपत्ती असून चोरी झाल्यामुळे आर्थिक नुकसान होते, आपल्या कष्टाचे पैसे दागिने चोरीला गेल्यामुळे मानसिक धक्का बसतो, कधी कधी चोराकडून शारीरिकही त्रास दिला जातो व जीवावर बेतली जाते। तर विद्यार्थी मित्रों चोरी ही मानवनिर्मित आणि हेतू परस्पर आपत्ती असून चोरी झाल्यामुळे आर्थिक नुकसान होते, आपल्या कष्टाचे पैसे दागिने चोरी गेल्यामुळे मानसिक धक्का निर्माण होतो, कधी कधी चोराकडून मानसिकही त्रास दिला जातो आणि जीवावर बेतले जाते। तर विद्यार्थी मित्रों पुढचा प्रश्न असा आहे खालील दिलेली काही चिन्हे आहेत, त्याबद्दल स्पष्टीकरण लिहा, या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती उडवू शकतात। तर विद्यार्थी मित्रों या चिन्हाकडे लक्ष देऊन होणाऱ्या आपत्तीचं माहिती। विद्यार्थी मित्रों या ठिकाणी असणाऱ्या आपत्ती आहेत, पहिली आपत्तीचं चिन्ह दिलेलं आहे विक्षोभक, दुसरा आहे विषारी, तिसरा आहे विद्यार्थी मित्रों पर्यावरणाचा नाश करणारे, चौथा आहे विद्यार्थी मित्रों आरोग्यास घातक, पाचवा आहे विद्यार्थी मित्रों क्षरणकारी, सहावा आहे विद्यार्थी मित्रों ज्वलनशील, सातवा आहे विद्यार्थी मित्रों इथं स्फोटक, आठवा आहे सांद्रीभूत आणि शेवटचा आहे ऑक्सिडीकरणीय। तर विद्यार्थी मित्रों या ठिकाणी चिन्ह दिलेले आहेत त्याबद्दल स्पष्टीकरण, या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणत्या आपत्ती ओढाव पाहतात। तर विद्यार्थी मित्रों आपण पहिली जी आपत्ती पाहिलेली आहे या आपत्तीबद्दल म्हणजेच पहिली आपत्ती आहे विक्षोभक। तर विक्षोभक यामध्ये जर आपण दुर्लक्ष केलं तर विक्षोभक पदार्थाच्या संपर्कात आल्यास त्वचा नेत्र नाशिका मार्ग इत्यादी नाजूक भागावर रासायनिक प्रक्रिया होऊन परिणाम होतात, एखाद्या वेळी जास्त काळापर्यंत अशा पदार्थाच्या संपर्कात राहिल्यास दमा किंवा काही त्वचा रोग होण्याचा संभव असतो। तर विद्यार्थी मित्रों विक्षोभक पदार्थाच्या संपर्कात आल्यास त्वचा नेत्र नाशिका मार्ग इत्यादी नाजूक भागावर रासायनिक प्रक्रिया होऊन परिणाम होतात, एखाद्या वेळी जास्त काळापर्यंत अशा पदार्थाच्या संपर्कात राहिल्यास दमा किंवा काही त्वचा रोग निर्माण होण्याचा संभव असतो। तर विद्यार्थी मित्रों विषारी दुसरा आहे या ठिकाणी विषारी, तर विषारी या ठिकाणी दिलेला आहे विषारी विद्यार्थी मित्रों, तर विषारी पदार्थाची सहज चव घेणे त्याची वास घेणे अशा क्रिया केल्यास आपल्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे असे पदार्थ विषारी आहेत ते स्पष्टपणे त्यावर लिहिलेले असणे आवश्यक आहे, म्हणून विषारीपणा दर्शवणारे चिन्ह अशा पदार्थावर काढलेले असते। तर विद्यार्थी मित्रों विषारी पदार्थाची चव घेणे वास घेणे कधी कधी जीवावर बेतू शकते, त्यामुळे असे पदार्थ विषारी आहेत हे स्पष्ट त्यावर लिहिले असणे आवश्यक आहे, म्हणून विषारीपणा दर्शवणारे चिन्ह अशा पदार्थावर असते। त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रों या ठिकाणी पर्यावरणाचा नाश करणारे। तर विद्यार्थी मित्रों पर्यावरणाचा नाश करणारे म्हणजे निरनिराळ्या पदार्थाने पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो, हवा पाणी किंवा भूमी प्रदूषण करणारे प्रदूषित पदार्थ धोकादायक असतात, त्यामुळे त्यांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे। पर्यावरणाचा नाश करणारे पदार्थ सरतेशेवटी मानवाचा नाश करतात,
त्यामुळे असे पदार्थ अतिशय संयमाने वापरावे लागतात। तर विद्यार्थी मित्रों, तिसरा आहे पर्यावरणाचा ऱ्हास। निरनिराळ्या पदार्थाने पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो। हवा, पाणी किंवा भूमी प्रदूषण करणारे प्रदूषित धोकादायक असतात, त्यामुळे त्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे। पर्यावरणाचा नाश करणारे सरते शेवटी मानवाचाच नाश करतात, त्यामुळे असे पदार्थ अतिशय धोकादायक असतात, त्यामुळे त्यांचा वापर हा संयमानं करणे हे गरजेचे आहे। त्यानंतर चौथा आहे विद्यार्थी मित्रों आरोग्यास घातक। या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे आरोग्यास घातक। तर आरोग्यास घातक जर असेल तर आपले आरोग्य धोक्यात येते, असे पदार्थ सर्वात दूर ठेवले पाहिजे। त्यामुळे असे चिन्ह असलेली वस्तू वा पदार्थ यापासून शक्यतो जास्तीत जास्त दूर राहिले पाहिजे आणि काळजी घेणं गरजेचं आहे। आरोग्यास अपायकारक वस्तू विषबाधा घडवून आणते। तर विद्यार्थी मित्रों, या ठिकाणी आरोग्यास घातक हे चिन्ह दिलेलं आहे। असे पदार्थ दूर ठेवले पाहिजेत, त्यामुळे असे चिन्ह असलेली वस्तू व पदार्थ शक्यतो जास्तीत जास्त तपासून घेणं, त्यापासून दूर राहणं आरोग्यास अपायकारक विषबाधा घडवून आणू शकतात, त्यामुळे दूर राहणं हे गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों चौथं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे। चौथ्या चिन्हाचा अर्थ आपण पाहिलेला आहे क्षरणकारी। तर क्षरणकारी, क्षरणकारी म्हणजेच काय? तर क्षरणकारी पदार्थ अतिशय अभिक्रियाशील असतात, त्यांच्या संपर्काने त्वचा, डोळे, श्वसन मार्ग, पचन संस्थेच्या अवयव इत्यादीची अतिशय वेगाने हानी होऊ शकते। अशा पदार्थांना नुसते हाताने स्पर्श करणे, त्यांना हुंगणे अशा कृती घातक ठरतात। तर विद्यार्थी मित्रों क्षरणकारी, तर त्याचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रों आपण पाहिलेला आहे क्षरणकारी। क्षरणकारी पदार्थ अतिशय अभिक्रियाशील असतात, त्यामुळं त्वचा, डोळे, श्वसन मार्ग, पचन संस्थेचे अवयव यांची अतिशय मोठ्या प्रमाणावर हानी होऊ शकते। अशा पदार्थात नुसते हातानं स्पर्श करणे, हुंगणे अशा क्रिया टाळल्या पाहिजे। त्यानंतर पुढचा चिन्ह आहे विद्यार्थी मित्रों ज्वलनशील। ज्वलनशील, तर या ठिकाणी स्फोटक वस्तूप्रमाणे ज्वलनशील वस्तू देखील पटकन पेट घेऊ शकतात, याची देखील काळजीपूर्वक हाताळणी करावी या उद्देशाने हे चिन्ह वापरलेले आहे। तर स्फोटक वस्तूप्रमाणे ज्वलनशील वस्तू देखील पटकन पेट घेतात, याची देखील काळजीपूर्वक हाताळणी करावी या उद्देशाने हे चिन्ह वापरलेलं आहे विद्यार्थी मित्रों। तर पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रों ऑक्सिडीकरणीय। पुढचा मुद्दा आहे ऑक्सिडीकरणीय। तर या ठिकाणी ऑक्सिडीकरणीय म्हणजेच काय? तर काही रासायनिक पदार्थ ऑक्सिडीकरणक्षम असतात, ते अतिशय वेगाने रासायनिक प्रक्रिया घडवून आणतात। उदाहरणार्थ पोटॅशियम परमँगनेट सारखे पदार्थ कापडावर जरी पडले तर कार्बन कार्बन बंधाने पेट घेतात, म्हणून अशा पदार्थाची हाताळताना काळजी घ्यावी। तर ऑक्सिडीकरणीय, ऑक्सिडायझिंग, काही रासायनिक पदार्थ ऑक्सिडीकरणक्षम असतात, ते अतिशय वेगाने प्रक्रिया घडवून आणतात। उदाहरणार्थ पोटॅशियम परमँगनेट पदार्थावर कपड्यावर जरी पडले तर कार्बन कार्बन बंधावर रासायनिक प्रक्रिया घडवून ते कपडे पेट घेतात, अशा पदार्थाची आपण काळजी घेणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रों पुढचं चिन्ह दिलेलं आहे या ठिकाणी स्फोटक। या ठिकाणी स्फोटक म्हणून चिन्ह दिलेलं आहे। तर स्फोटक, काही वस्तू आणि काही पदार्थ स्फोटक असतात, अशा वस्तूंना हाताळताना काळजी घ्यावी लागते। स्फोट झाल्यास अपार नुकसान होऊ शकते, त्यामुळे असे चिन्ह असलेल्या वस्तूपासून आपण सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे। तर हा हे चिन्ह आहे स्फोटक। तर स्फोटक, स्फोटक म्हणजेच काही वस्तू काही पदार्थ स्फोटक असतात, अशा वस्तूंना हाताळताना काळजी घ्यावी लागते। जेथे आग लागेल अशा कोणत्याही वस्तू जवळ नेता कामा नये। स्फोट झाल्यास अपार नुकसान होऊ शकते, त्यामुळे असे चिन्ह असलेल्या वस्तूपासून आपण सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचं चिन्ह आहे विद्यार्थी मित्रों, या ठिकाणी पुढचं चिन्ह दिलेलं आहे सांद्रीभूत। सांद्रीभूत, तर सांद्रीभूत म्हणजे काय? तर सांद्रीभूत पदार्थ विशिष्ट दाबाखाली, सांद्रीभूत पदार्थ विशिष्ट दाबाखाली ठासून भरलेले असतात, म्हणून त्यांच्या हाताळणीत काळजी घ्यावी लागते, अन्यथा स्फोटासारखी परिस्थिती उद्भवू शकते। तर सांद्रीभूत पदार्थ विशिष्ट दाबाखाली साठून
ठसून भरले असतात, त्यामुळे त्यांच्या हाताने काळजी घ्यावी लागते, अन्यथा स्फोटकासारखी परिस्थिती उद्भवू शकते. तर अशा प्रकारे विविध चिन्हे आणि त्यांचे अर्थ आता आपण पाहिलेले आहेत. पुढचा प्रश्न असा विद्यार्थी मित्रो, असे का म्हणतात ते स्पष्ट करा. असे का म्हणतात ते स्पष्ट करा. अभिरूप सराव अर्थात मॉक ड्रिल उपयुक्त असतो. तर अभिरूप सराव हा भविष्यात येणाऱ्या आपत्तीशी दोन हात करण्यास उपयुक्त असतो. अभिरूप सरावामुळे आपत्ती आल्यानंतर तात्काळ आणि कमीत कमी वेळेत करावयाच्या तयारीची स्थिती मोजता येते. यासाठी आपत्ती आल्यावर करावयाच्या प्रतिसादाची प्रक्रिया तपासण्यासाठी आभासी संचलन करण्यात येते. आपत्ती आल्यावर तिच्या निवारणासाठी काही नियोजन केलेले असते. अशा सर्व कृतीची अंमलबजावणी यशस्वी होते का नाही हे पाहण्यासाठी अभिरूप सराव असतो. यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना काही कृती देण्यात आलेले असतात. आपण आपत्ती निवारणासाठी उभ्या केलेल्या यंत्रणेच्या सक्षमतेचा अंदाज घेण्यासाठी असा अभिरूप सराव उपयुक्त असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अभिरूप सराव उपयुक्त असतो कारण अभिरूप सराव हा भविष्यात येणाऱ्या आपत्तीशी तोंड हात करण्यास उपयुक्त असतो. अभिरूप सरावामुळे आपत्ती आल्यानंतर तात्काळ आणि कमीत कमी वेळेत करावयाच्या तयारीची स्थिती मोजता येते. यासाठी आपत्ती आल्यावर करावयाच्या प्रतिसादाची प्रक्रिया तपासण्यासाठी आभासी संचलन करण्यात येते. आपत्ती आल्यावर तिच्या निवारणासाठी काही नियोजन केलेले असते. अशा सर्व कृतीची अंमलबजावणी यशस्वी होते का नाही ते पाहण्यासाठी उभ्या केलेल्या यंत्रणेच्या सक्षमतेचा अंदाज घेण्यासाठी असा अभिरूप सराव हा उपयुक्त असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी दुसरा प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते. तर विद्यार्थी मित्रो, आपत्ती कधीही येऊ शकते. त्या अचानक येणाऱ्या नैसर्गिक प्रकारच्या असतात किंवा मानवनिर्मित दहशतवाद यासारख्या आपत्ती असतात. आपत्तीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाल्यामुळे नुकसान होत असते. म्हणूनच आपण भविष्यकाळात आपले रक्षण होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे फारच महत्त्वाचे ठरते. नैसर्गिक आपत्ती येण्यावर मानवी नियंत्रण नसते, परंतु आपत्ती व्यवस्थापन करून आपण येणाऱ्या आपत्तीच्या परिणामाचे गांभीर्य हे कमी करू शकतो. स्थानिक आणि जिल्ह्याच्या पातळीवर आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापित झाले असल्यामुळे ठिकठिकाणच्या जनतेला यामुळे सुसज्ज राहता येते. तर विद्यार्थी मित्रो, प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते. तर आपत्ती कधीही येऊ शकते. त्या अचानक येणाऱ्या नैसर्गिक प्रकारच्या असतात किंवा मानवनिर्मित दहशतवाद यासारख्या आपत्ती असतात. आपत्तीमुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होते. आपत्तीमुळे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असते. म्हणूनच आपण भविष्यकाळात आपले रक्षण होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणं फारच महत्त्वाचे ठरते. नैसर्गिक आपत्ती येण्यावर मानवी नियंत्रण नसते, परंतु आपत्ती व्यवस्थापन करून येणाऱ्या आपत्तीच्या परिणामाचे गांभीर्य कमी करू शकतो. स्थानिक आणि जिल्ह्याच्या पातळीवर प्रभावी नियंत्रण कक्ष स्थापित झाले असल्यामुळे ठिकठिकाणच्या जनतेला यामुळे सुसज्ज राहता येते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आजच्या तासाला आपण स्वाध्यायामधील काही प्रश्नांची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. काही चिन्हांचा अर्थ पाहिलेला आहे, चिन्हांची नावं पाहिलेली आहेत. त्याचबरोबर अभिरूप सराव उपयुक्त असतो आणि प्रभावी आपत्ती व्यवस्थापन प्रभावीसाठी सुसज्जता निर्माण करते याही प्रश्नांची माहिती घेतलेली आहे. हे प्रश्न झालेले प्रश्न वाचून लिहून आणावयाचे आहेत. धन्यवाद.